सेवेच्या युगात सर्वच क्षेत्रात ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले असून ग्राहक सजग राहिल्यास आपली फसवणूक निश्चितपणे टाळू शकतो असे प्रतिपादन बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले यांनी केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त डांग सोंदाणे येथील तुळजाभवानी एज्युकेशन सोसायटीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जनजागृती पंधरवाडा सर्वत्र साजरा केला जात आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य तहसीलदार कार्यालय बागलाण यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम डांग सोंदाणे येथे आयोजित करण्यात आला होता. तुळजाभवानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय सोनवणे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या शाळेचे जे अध्यक्ष आहेत माननीय संजयजी सोनवणे सर, यांना मी खर तर बऱ्याच वर्षापासून ओळखतो. हे माझ्या मुल्लेर गावाला अगदी समोर राहत असत. त्यांनी जागा उपलब्ध करून दिली याबद्दल प्रथमतः त्यांचे मी अभिनंदन करतो, आभार मानतो. या कार्यक्रमाचे जे आज अध्यक्ष आहेत, या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत तहसीलदार साहेब, आपण त्यांना म्हणतो. तहसीलदार साहेब हे तालुक्याचे प्रमुख असतात, बरोबर की नाही? तर हे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन वगैरे मी म्हणणार नाही, पण संवाद साधला. आणि हा संवाद आम्हाला तुमच्याशी साधायचा आहे. विशेष करून विद्यार्थी आहेतच, पण या दहावीपासूनच्या ज्या पुढच्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे. मार्गदर्शन वगैरे आमच्या तहसील कार्यालयातल्या ऑफिसमधून मला पत्र आलं की तुम्हाला मार्गदर्शन करायचंय म्हणून. मार्गदर्शन नाही करायचं, संवाद साधण्यासाठी. तहसीलदार प्रमोद हिले, ग्राहक पंचायत तालुका संघटक सतीश शुक्ला, जिल्हा सहसंघटक डॉक्टर राजेंद्र बागुल, तालुका कार्यकारिणी सदस्य अजय बुरळ, शरद गांगुर्डे, तालुका पुरवठा अधिकारी शंकर भांबरे, मच्छिंद्र मोरे, सरपंच जिजाबाई पवार, उपसरपंच विजय सोनवणे, वजन माप विभागाचे डी के खरोटे, वी के गवळी, नितीन जाधव, ओम गुरुदेव गॅस एजन्सीचे संचालक राकेश घोडे हे उपस्थित होते. यावेळी ग्राहक पंचायतीचे तालुका संघटक सतीश शुक्ला म्हणाले की बाजारपेठेमध्ये वावरणारी प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक असते. ग्राहकाचे हक्क, कर्तव्य आणि जबाबदारी याबद्दल ग्राहक पंचायत सातत्याने मार्गदर्शन करीत असते. आजच्या युगात ग्राहक चळवळीचे काम सर्वांनी जाणून घेतले पाहिजे. बाजारपेठेमध्ये सर्वत्र कोणत्या ना कोणत्या कारणाने फसवणुकीचे प्रकार सर्रास सुरू आहे. यामुळे आपण कोणतीही वस्तू खरेदी करताना अथवा व्यवहार करताना जागरूक राहणे गरजेचे आहे. यावेळी सटाणा येथील ओम गुरुदेव गॅस एजन्सीचे संचालक यांनी गॅस सिलेंडर खरेदी करताना तसेच हाताळताना ग्राहकांनी घ्यावयाच्या खबरदारीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आज घरामध्ये सर्वात प्रथम आई उठल्यानंतर जी माय, माय माझी मायेचा सागर, तिने दिला जन्माचा सार थोर असे तिचे उपकार, ती कशापासून करते? गॅस पासून. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि त्याची सुरुवात गॅस पासून होत असल्याने सुरक्षितामध्ये आज जे सांगितलं प्रमोदिले साहेबांनी किंवा शुक्ला साहेबांनी, त्यांनी ग्राहक सुरक्षित कसा राहू शकतो, काय काय केलं गेलं पाहिजे, त्या पद्धतीने घर कसं सुरक्षित राहिलं पाहिजे, आपलं अन्न कसं सुरक्षित शिजवलं गेलं पाहिजे, त्या पद्धतीने आपण इथं समजूनच घेणार आहोत. परंतु आजचा जो दिवस आहे ग्राहक सुरक्षता दिवस, सर्व उत्तर देतील तर कार्यक्रमाची मजा येईल. शेवटपासून तर पुढे पर्यंत त्यांच्यासाठी मी बक्षीस सुद्धा आणलेली आहे, म्हणजे कार्यक्रमाला दोघं बाजूने शोभा येईल, बरोबर. तर ग्राहक हा देव आहे, कस्टमर इज गॉड. तो दुकानदारावर विसंबूत नसून दुकानदार त्याच्यावर
विसंगत आहे. आणि आम्ही आज ओम गुरुदेवतर्फे मी राकेश गोडे आमचे सर्व स्टाफ ग्राहकाची सेवा ही ईश्वर म्हणूनच करतो, कारण समाज सेवा ही ईश्वर सेवा आहे. तर आज प्रत्येकाच्या घरात गॅस आहे. किती लोक आहे ज्यांच्या घरात गॅस नाही? गॅस नाही, ओके. तर गॅस नाही मग आज काय वापरता तुम्ही? आता मुलं म्हणतील आम्ही इतर असतो तरी गॅस नाही, आम्हाला काय टेन्शन नाही. पण आई वडिलांची काळजी घेणं आपलं कर्तव्य. आज गव्हर्नमेंटने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना याच्या अंतर्गत फक्त 100 रुपयामध्ये गॅस दिलेला आहे. एससी एसटी एसटी किंवा दारिद्र्य रेषेखाली ज्यांचं पिवळं रेशन कार्ड आहे त्यांना सर्वांना. त्याच्यासाठी साधी आणि सोपी गोष्ट आहे, घरातील एका व्यक्तीचं बँक अकाउंट, महिलेचं, घरातील 2 लोकांचं आधार कार्ड आणि ज्याच्या कार्डवर शिक्का नाही असं गॅस कार्ड देऊन आपण एक कनेक्शन आपल्या घरामध्ये घेऊ शकतो. तर ज्यांनी आज ऐकलंय आपल्या घरापर्यंत मेसेज येणार का नाही? किंवा जसं तुम्हाला माहिती पत्र दिलंय, कोणी त्याच्याशी खेळतय कोणी वाळतय, याचं मी 100 रुपया दिलं असतं कसं ठेवलं असतं? सांभाळून ठेवलं असतं ना. तर हे व्यवस्थित वाचा, याच्यावर पण आपण ग्राहक सुरक्षितेमध्ये जे कस्टमरला सुरक्षितता पाळायची त्याची माहिती दिलेली बरोबर. याच्यावर पाठीमाग काय दिलेले? मोदी साहेब दिलेले. मोदी साहेब याच्यासाठी दिले, त्यांची कुटुंबाची जी अर्थव्यवस्था होती लहानपणी ती अतिशय गरिबीची होती. त्यांनी विचार केला की आज आपण गॅस गरिबापर्यंत दिला तर 100% प्रगती होईल. तुमची स्वतःची कुटुंबाची गावाची देशाची ती कशी? आज पाऊस का पडत नाही? जंगल तोड होते. म्हणजे कशासाठी होते जंगल तोड? जाण्यासाठी बरोबर. या मित्राने बरोबर उत्तर दिले, जोरदार टाळ्या वाजवा. यावेळी रेशन दुकानदार पंडित साबळे, द हिंदुले, आत्माराम जगताप चापापाडे, सोमनाथ साबळे, डांग सौंदाणे व गुंधाटे, डांग सौंदाणे पंचक्रोशीतील ग्रामस्थ, तुळजाभवानी एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव सर यांनी तर मनोहर सोनोने यांनी उपस्थितांचे आभार मानले. ग्राहक दिन आपण का साजरा करतो? आपल्या प्रस्ताविकामध्ये आदरणीय सरांनी खूप छान सांगितलं की ग्राहक दिन म्हणजे काय, तुमचे हक्क काय आणि आपली कर्तव्य काय. त्यांनी बोलताना असे म्हटले की भारत ही मोठी बाजारपेठ आहे, बरोबर आहे का? कशी काय सांगा? कारण भारताची लोकसंख्या किती आहे? 123 कोटी. 123 कोटी मधला प्रत्येक व्यक्ती कशाचा ना कशाचा तरी ग्राहक असतो. तुम्ही म्हणाल मी कधी जातच नाही मला दुकानामध्ये, तसं नसतं. तुम्ही जरी दुकानात गेला नाही तर तुझ्या डोक्याची टोपी आहे, आता जो शर्ट आहे, पायाची चप्पल आहे, कमरेला जो बेल्ट आहे, खिशाला जो पेन आहे, हाताची नोटबुक आहे.